सारे ऍक्टिव्हिटीज आहेत. इनडोअर गेम्स झाले, आउटडोर गेम्स झाले, स्विमिंग पूल झालं, कॅम्पिंग तर आहेच, बॉनफायर सुद्धा आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित काळसेकर आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खादाड भटके युट्यूब चॅनलवरती. तर पुन्हा एकदा कॅम्पिंगचा व्लॉग घेऊन आलोय, कारण कॅम्पिंगचा सीझन सुद्धा आहे, थंडगार वातावरण आहे आणि त्याच्यामध्ये एक पुन्हा कॅम्पसाईट घेऊन आलोय तुमच्यासाठी. तर ही जी कॅम्पसाईट आहे ती आहे मुरबाडमध्ये, आणि मुरबाड बस डेपो आहे ना, तिथून फक्त 5 किलोमीटर अंतरावरती आहे. जो रूट आहे ना इकडे यायचा तो पण छान आहे मुरबाडवरून. सो एनीवेज आता आपण थोडी कॅम्पसाईट एक्सप्लोअर करणारच आहोत, थोडा सनसेट आता होईल तो सनसेट सुद्धा कॅप्चर करू. आणि माझ्यासोबत आता आम्ही रोहित आहे इकडे, त्याच्यानंतर दिलखुश आहे, इकडे प्रथमेश आहे, मयूर आहे आणि सोनाली आहे. तो मगाशी आम्ही ह्या बाजून एंटर केलं आणि त्यानंतर इथे गाडी वगैरे पार्क करायला जागा केलेली आहे, पण इकडे थोडे आउटडोर स्पोर्ट्ससाठी यांनी नेट वगैरे बनवलेलं आहे. इथे तुम्ही क्रिकेट खेळू शकता, त्यासोबतच इथे तुम्ही व्हॉलीबॉल खेळू शकता, आपलं बॅडमिंटन खेळू शकता. पण आता सुंदर मस्त सनसेट होतोय ना, तो थोडा आपण कॅप्चर करूया, लेट्स गो. आता दिलखुश खुश आहेस की नाही? खूप खुश आहेस ना? फर्स्ट टाइम आलो ना म्हणून. चला एवढं. अच्छा इकडे. ओके, तर आता कांदा भजी आणि चहा सुद्धा लागलेला आहे बघा. मस्त आता संध्याकाळची गरमागरम थंड व्हायच्या आधी घ्या. आतापर्यंत कुठच्याच कॅम्पसाईटला मी ना स्विमिंग पूल बघितला नव्हता. दिस इज द फर्स्ट टाइम कि भाई स्विमिंग पूल सुद्धा आहे. मध्ये आता आम्ही उड्या मारतोय आणि उड्या नाही WWE खेळतोय बघा. एक कॅम्प्स अँड रॅम्प्स ही फक्त कॅम्पसाईट नाहीये, इथे तुम्हाला कॅम्पिंग प्लस फार्म हाऊस असा काही एक्सपिरियन्स घेता येईल. इथे स्विमिंग पूल आहे जिथे मित्रमंडळी किंवा फॅमिली सोबत धमाल मस्ती करू शकता. बरेच असे सेल्फी पॉइंट्सही आहेत, जागोजागी छान लाइटिंगही केलेली आहे. संध्याकाळ होताच इथे बऱ्याच ऍक्टिव्हिटीज सुद्धा होतात. सुरुवात झाली ती हौजी पासून, ज्यामध्ये विनर्सना प्राइज सुद्धा देण्यात आलं, आणि त्याच्यानंतर वेळ होती ती लाईव्ह सिंगिंगच्या कार्यक्रमाची. आता आपला लागला आहे डिनर, आणि बघा डिनर मध्ये काय. तर हा जो एरिया आहे ना तो हा कबानाचा एरिया आहे. सो सध्या थोडी लाईट कमी आहे, पण आता मी तुम्हाला डिनर मध्ये काय आहे ते एक्झॅक्टली दाखवतो. तर सध्या इथे मला पहिली भाकरी दिसते, त्यानंतर इकडे आहे, इकडे काय प्रॉन्स आहे वाटतंय. वा गरमागरम, येस हे बघा इथूनच आवाज आलाय, मोठे आहेत प्रॉन्स. त्याच्यानंतर इकडे चिकन दिसतंय, चिकन रस्सा. इकडे दिसतंय सॅलड, त्यानंतर इथे आहे राईस. जेवणाच्या वेळी व्हेज आणि नॉन व्हेज असे वेगवेगळे काउंटर्स लावले जातात. डिनर पण मस्त लागलेला आहे, आणि ऑलरेडी मी तुम्हाला तर तसं जेवण दाखवलंच. प्रॉन्स स्पेशली क्लास, थोडंसं मी टेस्ट केलंय, क्लास आहे एकदम जेवण. तर मित्रांनो आता तुम्ही ह्या साईडला माझ्या मागे बघू शकता, दोन टेंट लावलेले आहेत. सो आमच्या ग्रुपसाठी आम्ही सेपरेट टेंट सांगितले, आणि आपली गँग इकडेच आहे, पुढी गँग सगळे. अरे सगळे हुडी आहेत रे, म्हणजे एकूण एक. नाईस, मी पण दे सगळे एकूण एक. 2.5 एकरची जागा आहे, 2.5 एकरची ह्यांची पूर्ण कॅम्प अँड रॅम्पची पूर्ण ही जागा आहे. सो खूप मोठी जागा आहे, खूप सारे गेम्स आहे, खूप सारे ऍक्टिव्हिटीज आहेत. भले विकेंड आहे पण जास्त पण असा ग्रुप्स नाही आहेत, सो त्याच्यामध्ये लोक बुकिंग्स पण खूप लिमिटेड ठेवतात. त्याच्यामुळे मग तुम्ही प्रॉपर एन्जॉयमेंट करू शकता. आम्ही पण थोडे इनडोअर गेम्स वगैरे म्हणजे उनो कार्ड्स वगैरे थोडं खेळू, नाहीतर मी इथे बॅडमिंटन वगैरे तर आहेत.
लास्ट पानालाच बोलायचं. नाही नाही अरे सेकंड लास्ट यहाँ पे झगडा चालू आहे, यहाँ पे झगडा चालू आहे. माहित होत की चुकी आहे, चार पानं उचल. मला नको शिकव, मला नको शिकव. गे सन गले रडला लास्ट पत्ता जाऊन बरोबर लास्ट म्हणून रेड बोलला तो चिड गया. रेड रवली येलो डॉट वर रेड डॉट ड्रॉट टाकणार रडके सगळेच सगळे. ह्या ठिकाणी फक्त कपल टेंट्स नाही तर ग्लॅम्पिंग टेंट्स आणि राहण्यासाठी लेक साइड कॉटेजेसची सुद्धा सोय केलेली आहे. प्राइसिंग बद्दल बोलायचं झालं तर टेंट्स पासून कॉटेजचे रेट्स हे वेगवेगळे आहेत. गुड मॉर्निंग मित्रांनो, असे आमचे प्रायव्हेट असे टेंट लावले होते हे बघा. त्यासोबतच अजून हे बघा इकडे सुद्धा ना अशी सिटिंग केलेली आहे. हे बघा थोडं एस्थेटिक असं भारी, थोडं दगडांपासून डिफरंट सिटिंग वगैरे केलेली आहे. सो सही आहे एकदम. ह्या कॅम्पसाईटचा सगळ्यात बेस्ट पार्ट म्हणजे इथे बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी सेपरेटली ऐस पैस जागा केलेली आहे. सकाळचा आता आपला नाश्ता लागलेला आहे. सो नाश्त्यामध्ये आहे मिसळ आणि पाव, मिसळ पाव आणि इथे चहा पण आहे. मित्रांनो हा जो एरिया आहे ना तो आहे कबाना. रात्री तुम्हाला नीट दाखवताना आला. सो लोकांचा आता नाश्ता अजून पण चालू आहे. टेबल टेनिस आहे, त्याच्यानंतर हा गेम तर भाई आमचा फेवरेट झाला आहे. हा फेवरेट गेम झाला आहे एकदम. समोरचा व्ह्यू बघा, इथे आपला डॅम आहे शिरवली डॅम आणि संध्याकाळचा नजारा ऍक्च्युली भन्नाट असतो. आणि ह्या बाजूला पाण्याची टाकी सुद्धा आहे, तर इथून जायला रस्ता आहे, म्हणजे कॅम्प साईड मधूनच जायला रस्ता आहे. इनकेस तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे असतील ना तर ते पण तुम्ही इथे जाऊन काढू शकता. सो अशी काहीशी सुंदर लोकेशन आहे आणि सुंदर लोकेशन वरती आपली कॅम्प साईड आहे. ऍक्च्युली इथे दोन कॉटेजेस आहेत, तुम्हाला आम्ही एक रूम दाखवून देतो. दोन्ही रूम ऑलमोस्ट सेम आहेत. इकडे बघा मस्त खाटा वगैरे टाकलेले आहेत आणि इथे समजा तुम्ही तुमचा माहोल बनवायचा कार्यक्रम असेल तर तो तुम्ही इथे पण करू शकता सेपरेट. हा साईडला लेक आहे आणि लेक फेसिंग जसं मी सांगितलं की कॉटेज आहे, तर इथे सुद्धा सेटिंग केलेली आहे. इनकेस तुम्ही चिल करू शकता, चहा वगैरे इथे एन्जॉय करू शकता. आणि ह्या बाजूला रूम आहे, ही बघा ही अशी काहीशी रूम आहे आणि 5 जणांची कॅपॅसिटी आहे. बेडवरती 2 ते 3 जण, खाली 2 ते 3 जण आणि कूलर दिलेला आहे. आणि वॉशरूम पाहून घेऊयात, तर वॉशरूम सुद्धा अगदी क्लीन दिलेला आहे. बघा कॉटेज घेण्याचे ऍक्च्युली तुम्हाला एक बेनिफिट असा आहे की तुम्हाला प्रायव्हेट भेटून जाईल, त्याच्यामुळे तुमचा 5-6 जणांचा ग्रुप असेल तर तुम्ही इथे अकॉमोडेट करू शकता. ह्याचे चार्जेस वेगळे आहेत आणि त्यासोबतच वरून तुम्हाला हा असा भन्नाट व्ह्यू मिळणार आहे. सो ऑल राईट गाईज, आता इथून निघायची वेळ आलेली आहे, चेकआउट करायची वेळ आलेली आहे. पण जसं मी तुम्हाला आता थोडक्यात इकडचे डिटेल्स देतो, 2.5 एकरची पूर्ण प्रॉपर्टी आहे. बाजूलाच डॅम आहे शिरवली डॅम आणि त्याला लागूनच ही सुंदर प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जर कॅम्पिंग करायची असेल ना आणि ती पण शांत निवांत अशा प्लेसमध्ये जिथे करण्यासाठी बऱ्याच ॲक्टिव्हिटीज आहेत, बरेच गेम्स आहेत आणि खूप अनलिमिटेड फंडसुद्धा आहे, तर मग नक्की तुम्ही इथे बुकिंग करू शकता. बुकिंगचे डिटेल्स कॅप्शनमध्ये दिलेले आहेत. आता हा व्हिडिओ सुद्धा इकडे संपवतो, तर मग तोपर्यंत मित्रांनो राम राम, धन्यवाद आणि भेटूया आपण पुढच्या प्रवासात.